हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी सुमित, तुमच्या सगळ्यांचं या छोट्याशा व्हिडिओत स्वागत करतो. मला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. मागे एक व्हिडिओ टाकलेला होता की मी इंग्रजी कसा शिकलो. त्या व्हिडिओला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तिथे बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारला की मी चायनीज कसा शिकलो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे की मी चायनीज कसा शिकलो. एका ठिकाणी आलेलो आहे फिरायसाठी. मस्त, तुम्ही बघता इकडे आजूबाजूला. तर तुम्हाला इकडचं सगळं पाहायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही जर हो म्हणाल तर मी हा इकडचा आजूबाजूचा सगळा परिसराचा एक व्हिडिओ बनवतो. आणि हा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी चायनीज कसा शिकलो. तर बऱ्याच लोकांचे कमेंट्स होत आहे मित्रांनो, आणि तुमचे काही कमेंट्स असतील ना तर या व्हिडिओच्या खाली मला ते कमेंट्स करून विचारा. मी तुम्हाला त्या सगळ्या कमेंट्सचे उत्तरं एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवून देईन. तर हा व्हिडिओ छोटासाच बनवतो आहे, तर तुम्ही एंडपर्यंत पहा. तर मित्रांनो, 2011 मी जेव्हा चायनाला गेलो तेव्हा चायनामध्ये मी MBBS करण्यासाठी गेलो. फर्स्ट इयरला असताना आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला फर्स्ट इयरपासूनच चायनीज परीक्षा जी आहे ती तुम्हाला कंपल्सरी आहे. चायनीज तिथे आम्हाला शिकावी लागत होती आणि तिथे डिग्री मिळण्यासाठी तुम्हाला एक HSK नावाची परीक्षा असते. HSK हान्यू शेपिंग खाऊश असं म्हणतात. हान्यू म्हणजे चायनीज, शेपिंग म्हणजे लेवल आणि खाऊश म्हणजे एक्झामिनेशन. तर हान्यू शेपिंग खाऊश असं त्या परीक्षेचं नाव आहे. तर त्या परीक्षेचं ती परीक्षा पास झाल्याशिवाय आम्हाला डिग्री मिळत नव्हती. तर ती परीक्षा आम्हाला लेवल 4 पर्यंत आम्हाला ती काढावी लागत होती. लेवल 4, तर लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5 आणि लेवल 6 असे एकूण 6 लेवल असतात. माझ्या लेवल 4 निघालेल्या आहेत. लेवल 4 मी 2 काढलेली आहे, कारण थर्ड इयरमध्ये असताना म्हणजे फर्स्ट इयरपासून आम्हाला चायनीज होती. 2 आम्हाला चायनीज होती, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. आणि थर्ड इयरचं पहिलं सेमेस्टर यावेळेस आम्हाला चायनीज होती. तर एकूण 2.5 मी चायनीज शिकलो, पण 6 मला चायनीज एकदम चांगल्या प्रकारे यायला लागलेली होती. म्हणजे तुम्हाला नॉर्मल कम्युनिकेशन करण्यासाठी जी चायनीज लागते तितकी नॉर्मल कम्युनिकेशन करण्यासाठी चायनीज मला यायला लागलेली होती. आणि चायनीज इज द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेज इन द वर्ल्ड. कारण तुम्हाला सांगतो, कारण त्यांना काही एक अल्फाबेट्स नाहीत त्या लँग्वेजला, पूर्ण अल्फाबेट्स नाहीत. म्हणजे जसं आपल्याकडे आ इ ई उ हे जे 12 आहेत, तशा प्रकारची कोणतीच 12 नाही. प्रत्येक शब्दाला एक वेगळा कॅरेक्टर आहे आणि त्याही कॅरेक्टरला एक टोन असते. म्हणजे तुम्हाला सांगतो, 4 प्रकारच्या टोन असतात आणि त्या टोनमध्येच तुम्हाला बोलावं लागतं. जसं की फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या हाताकडे पहा म्हणजे तुम्हाला ती टोन समजेल. आ ही पहिली टोन झाली. आ आ आ आ अशा 4 टोन आहेत. तर ह्या 4 टोन आपल्याला त्या प्रत्येक शब्दासोबत त्या 4 टोन हे करावं लागतात. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचे कॅरेक्टर. तर कॅरेक्टरबद्दलची एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला, मला आठवली. आणि ती गोष्ट अशी की मी आणि माझा मित्र अमोल जेव्हा आम्ही एकाच वर्गात होतो, म्हणजे चायनीजचे असे 3 तुकड्या पडलेल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही एका तुकडीत होतो. मी आणि अमोल ने शेवटीपर्यंत 8 आम्ही सोबत होतो आणि 8 आमची मैत्री अजूनही टिकून आहेत. तर जेव्हा आम्ही क्लासला गेलो तर तो आम्ही तेव्हा सुरुवातीला तितकी काही इंटरेस्टिंग वाटत नव्हती चायनीज. तर जेव्हा आम्ही चायनीज शिकत होतो तर त्यावेळेस तो माझा मित्र अमोल म्हणत होता की म्हणे हे जे चायनीजचे कॅरेक्टर आहेत ना, म्हणे मला असं वाटतं म्हणे की एखादी कोंबडी असेल म्हणे, त्या कोंबडीला म्हणे चायनीज लोकांनी म्हणे हे वगैरे बांधलं असेल म्हणे पेंट ब्रश, आणि तिला त्या पेंट ब्रशनी असं कागदावर सोडलं की ते असे जसे कॅरेक्टर निघतात तसे कॅरेक्टर निघतात म्हणे, असं अशी ते त्यावेळेसचे हे काही आठवणी होत्या. तर चायनीज मी शिकलो, चांगल्या प्रकारे शिकलो. थर्ड इयरमध्ये मी ती एक्झाम दिली हान्यू शेपिंग खाऊश. 300 पेपर असायचा, 300 मला 256 मार्क होते आणि ते 256 मार्क मी पास झालो. मी थर्ड इयरमध्येच मी पहिला विद्यार्थी होतो माझ्या बॅचमधून की मी थर्ड इयरमध्ये, म्हणजे 5व्या सेमेस्टरला मी ती परीक्षा काढली आणि ती परीक्षा मी पास झालो. आणि इतका आनंद झाला की त्या परीक्षेमुळे मला डिग्री मिळणार होती. मग तुम्हाला सांगतो की फोर्थ इयरपासून मी खूप तिचा उपयोग करायला लागलो. म्हणजे जिकडे कुठे बाहेर जायला लागलो तिकडे मग मी तिचा उपयोग करायला लागलो. तुम्ही कोणतीही भाषा शिका, पण त्या भाषेचा जर तुम्ही उपयोग करत नसाल तर ती भाषा शिकून काही एक फायदा नाही. कारण सांगतो तुम्हाला, म्हणजे इंग्रजीसुद्धा तशीच आहे. जर इंग्रजी तुम्ही शिकत असाल पण तुम्ही ते जर बोलतच नसाल, नुसती तुम्ही पुस्तकातून वाचत असाल, तर ती तुम्ही इंग्रजी ती काहीच कामाची नाही. कारण ती आपल्याला वाटते की आपल्याला येत आहे. म्हणजे कसं असते की एखादा परीक्षा, म्हणजे एखादा तुम्ही सब्जेक्ट वाचताय, कोणताही सब्जेक्ट घ्या तुम्ही वाचताय, जोपर्यंत ती बुक आपल्यासमोर असते ना आपल्याला वाटते की ते पूर्णचे पूर्ण बुक आपल्याला येते. पण जेव्हा आपण ती परीक्षा द्यायला जातो, ती परीक्षा आपल्या जेव्हा आपलं जे नॉलेज असतं डोक्यामध्ये, ते नॉलेज आपण त्या पेपरवर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला आठवत नाही.
तसंच लँग्वेजचं सुद्धा असतं मित्रांनो. जर तुम्ही कोणतीही लँग्वेज शिकत आहात आणि ती लँग्वेज तुम्ही कोणासोबतच बोलत नाही आहे तर तुम्ही ते लँग्वेज लवकर विसरता. जसं की इंग्रजीचं सुद्धा आहे, मी सुद्धा मित्रांनो मला असं वाटतं की माझी इंग्रजी मी विसरत चाललेलो आहे. तर मी काय करतो की मी कधी पेपर वाचतो किंवा एखादं नोवेल वाचत बसतो किंवा एखादी ऑडिओ बुक ऐकत बसतो, त्याच्याने काय होतं की तुमच्या त्या इंग्लिशला पॉलिश होत असते नेहमी. म्हणून कोणतीही लँग्वेज जर आपण शिकत असतो ना तर ती लँग्वेज नेहमी तिला पॉलिश करत राहायचं, अदरवाईज आपण ती लँग्वेज विसरून जाऊ. तर चायनीज मी अशा प्रकारे शिकलो मित्रांनो, म्हणजे चायनीज जितकी मी पुस्तकातून शिकलो त्याच्यापेक्षा मी बाहेर जास्त शिकलो. कारण जेव्हाही मी बाहेर जायचो तर मी जास्तीत जास्त लोकांसोबत कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करायचो, त्याच्यामुळे ती माझी इंग्लिश माझी चायनीज अजून चांगली होत गेली. आणि मी जेव्हा मग चायनीजचे व्हिडिओ बनवायला लागलो तर बाहेर जेव्हा मी जायचो तर लोकल लोकांसोबत मी कम्युनिकेशन करायला लागलो. तर लोकल लोकांसोबत कम्युनिकेशन जसंही करायला लागलो तर लोकांना ते माझं कम्युनिकेशन जेव्हा मी चायनीज लोकांसोबत बोलायचो ते लोकांना आवडायला लागलं. तर तेच आपल्या चॅनलनी चॅनलवर लोकांना आवडायला लागलं आणि ते कमेंट करायला लागले की तुझी चायनीज खूप चांगली आहे, तू चायनीज कसा शिकलास, अशा बऱ्याच लोकांचे कमेंट होते. तर मी चायनीज म्हणजे तिथेच शिकलो आणि त्याच्यानंतर मला फक्त 6 महिने लागले बेसिक चायनीज शिकायला, पण चांगली चायनीज शिकायला मला 2.5 वर्ष लागली आणि त्याच्यानंतर ती बोलायला मी सुरुवात केली, त्याच्यामुळे ती चायनीज चांगली झाली. परीक्षा जे तुम्हाला बोललो होतो हान्यू शेपिंग खाऊशत, तर या परीक्षेसाठी मी माझ्या एका मित्रालासुद्धा मदत केलेली आहे. तर ते सुद्धा किस्सा तुम्हाला सांगून देतो आणि या व्हिडिओला मग मी इथेच एंड करेन. तर काय झालं की जेव्हा आम्ही 5th इयरमध्ये होतो आणि 6th इयरपासून आमची इंटर्नशिप होती, म्हणजे 1 वर्षाची इंटर्नशिप असताना काय झालं की त्या माझ्या मित्राची सगळी परीक्षा पास झाला होतो, फक्त ही चायनीज परीक्षा पास झालेला नव्हता. तर आमची जी टीचर होती मेन टीचर, ती बोलली की तू जर चायनीज परीक्षा पास झाला नाहीस तर तुला डिग्री मिळणार नाही. तर तो माझा हातपाय जोडायला लागला की कोणत्या हालतीत माझी परीक्षा काढून दे, माझी परीक्षा काढून दे, मला मदत कर म्हणून. तर मग त्यांनी माझा परीक्षेचा फॉर्म भरला, त्यांनी स्वतःचाही परीक्षेचा फॉर्म भरला आणि आम्ही मागे पुढे आलो आणि त्या परीक्षेमध्ये मी त्याला पूर्णपणे मदत केली त्या परीक्षेमध्ये पास करण्यासाठी त्याला. आणि त्याला 300 पैकी 217 मार्क आली, पास होण्यासाठी फक्त 180 मार्क लागायचे आणि 217 मार्क आली. तो परीक्षा पास झाला आणि त्यांनी मला इतका धन्यवाद केला की तो म्हणला की जर तू नसतास तर मी मला कधी डिग्री मिळाली नसती असं तसं. आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी मला पार्टीसुद्धा दिली. तर हाच एक किस्सा होता मित्रांनो. तर अशा प्रकारे मी 2 ती HSK जी एक्झाम आहे ही मी 2 पास झालो आणि 2 पास झाल्यामुळे म्हणजे मला वाटतं की माझी चायनीज चांगली आहे. आणि मी जेव्हाही कुठेही जात होतो चायनामध्ये इकडे तिकडे फिरत होतो तर मी चायनीज बोलायचो. तर हाच होता एक व्हिडिओ मित्रांनो. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही कमेंट प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारा, मी त्या प्रश्नांचं उत्तर पुढच्या भागामध्ये देईन. हे आजूबाजूचा बॅकग्राऊंड तुम्हाला कसा वाटतोय हे सुद्धा मला सांगा, मी थोडासा तुम्हाला झलक आता देणारच आहे या बॅकग्राऊंडची. तर तुम्हाला जर हाही व्हिडिओ पाहायचा असेल तर मी एक रोड ट्रिप बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन, कारण मी एका जंगलाच्या ठिकाणी आलेलो आहे आणि छोटीशी रोड ट्रिप बनवतो. जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला रोड ट्रिप पाहायला आवडेल तर मी नक्कीच हे रोड ट्रिप शूट करतो. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी भेटतो परत अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर प्लीज कमेंट इन द कमेंट सेक्शन. तर गुड बाय, टेक केअर.